मी किती बाहेर फिरलो किती काही केलं तरी मला कोरोना होऊ शकत नाही का का हो कारण मी दारू पितो हसू नकोस हसू नकोस या कोरोनामुळे माझा भाऊ सुद्धा गेला त्याला शेवटचं मला पाहताही आलं नाही त्याचा पार्थिव सुद्धा आम्हाला भेटला नाही म्हणून सगळ्यांना बजावून सांगतोय बाहेर फिरू नका ऐका घरात राहा घरातच थांबा नाहीतर हा कोरोना तुम्हालाही सोडणार नाही पण तुम्हाला कळत नाही यांना काहीच कळत नाहीये यांना काहीच घेणं देणं नाहीये स्वतःची काय दुसऱ्याची सुद्धा काळजी यांना नाहीये गेली ती मला सोडून खूप प्रेम करायचो मी तिच्यावर तिला बोललो होतो माझं ऐक नको जाऊ त्या गावाला तिथे कोरोनाचे पेशंट्स आहेत पण तिनं नाही ऐकलं ती गेली मला सोडून ती गेली आणि कायमची गेली काय दलिंदर रोग आलाय हा कसाही होतो कोणालाही होतो आणि त्यातल्या त्यात तुमचं एक खोकणं कुडाई शिंकणं कुडाई थोकणं अरे तो हात लावल्यानं सुद्धा होतो कसाही होतो छे कोरोना खोकल्याने शिंकल्याने सुद्धा होतो पण हात लावल्याने होतो म्हणजे मी त्या दिवशी त्या कोरोना पेशंटच्या पार्थिवाला स्पर्श केला म्हणजे मी पण यावर उपाय आहे घराबाहेर न पडणे वेळोवेळी साबणाने हात धुणे तोंडाला मास्क लावणे या सर्व गोष्टी जर पाळल्या तर आपला कोरोनापासून बचाव होऊ शकतो आपल्याला कोरोना होणार नाही त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टींची काळजी घ्या आणि कोरोनापासून सुरक्षित राहा काय ते कोरोनाचे 20 पेशंट बरे झाले कसं काय अरे काय सांगतोस काय काय त्यांची प्रतिरोधकारक शक्ती चांगली होती वा आणि त्यांनी पुढे घेतलेल्या काळजीमुळे सुद्धा ते बचावलेत वा अतिउत्तम छानच की आणि म्हणूनच मी ठरवलंय मी स्वतः घरात थांबणार माझ्यासोबत घरात थांबून मी देशाचंही रक्षण करणार वेळोवेळी योग्य ती काळजी घेणार आणि कोरोनापासून स्वतःला माझ्या परिवाराला आणि देशाला वाचवणार मीच माझा रक्षक मी कोरोनाला नक्कीच हरवणार